राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं कारण देऊन एकीकडे राज्य सरकार अनेक योजनांना निधी देत नाही तर दुसरीकडे मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनांच्या नूतनीकरणावरती लाखो रुपये खर्च केले जात आहेत. वाढीव वीज बिल आलेल्या ग्राहकांना सवलत न मिळाल्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे. अर्थ खात्याने यासाठी निधी देण्यास नकार सुद्धा दिलाय. मात्र दुसरीकडे या खात्याचे मंत्री नितीन राऊत यांच्या मंत्रालयातील दालनाचं नूतनीकरण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी सरकारजवळ पैसा उपलब्ध आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. कोरोनामुळे राज्य आर्थिक संकटात आहे. राज्याचं आर्थिक उत्पन्न कमी झालेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक योजनांना कात्री लावली आहे. अनेक विभागांच्या खर्चाला कात्री लावली आहे. ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्याच्यासाठी पैसे द्यायला सरकारकडे निधी नाही आहे. अगदी आदिवासी विकास विभागाचं उदाहरण घेतलं तर खावटी अनुदान देण्यासाठी सरकारने 480 कोटी रुपये देण्याची घोषणा केली मात्र अद्याप निधी मिळालेला नाही आहे. असं असताना दुसरीकडे मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या दालनामध्ये मात्र नूतनीकरणाचं काम सुरू आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या दालनाबाहेर आहोत. ज्या ऊर्जा खात्याला सध्या ऊर्जा खात्या चर्चेत आहे ते सवलत हवी होती. वीज बिल ज्यादा आल्यामुळे वीज ग्राहकांना ती सवलत मिळत नाही आहे कारण सरकारकडे पैसा नाही. ऊर्जा विभागाने ऊर्जा विभाग तोट्यात आहे. मात्र असं असताना आपण गेले अनेक महिने बघतोय या दालनामध्ये नितीन राऊत यांच्या दालनामध्ये डागडुजीचं काम सुरू आहे. नूतनीकरणाचं काम सुरू आहे. नितीन राऊत सध्या या दालनात गेले अनेक महिने बसत नाही आहेत कारण काम सुरू आहे. त्यांचा कारभार सध्या महावितरणच्या फोर्ड इथल्या कार्यालयातून सुरू आहे. राज्य सरकारकडे पैसा नाही म्हणून राज्य सरकार योजनांना निधी देत नाहीये आणि दुसरीकडे अनेक मंत्र्यांची दालनं अशा पद्धतीने सजवली जात आहेत. हा पैसा दरवेळेला का खर्च होतो हा जनतेला पैसा प्रश्न पडतो. कारण सरकार बदललं की दालनं आपल्या मर्जीप्रमाणे मंत्री करून घेतात. त्याच्यावरती लाखो रुपये खर्च केले जातात मग सरकारी तिजोरीचा. तेव्हा विचार जो आहे तो सरकारसमोर या मंत्र्यांसमोर येत नाही. तेव्हा या डागडुजीसाठी नूतनीकरणासाठी पैसे कुठून येणार हा प्रश्न येत नाही. मात्र सामान्य लोकांना पैसे द्यायचे म्हटले, निधी द्यायचा म्हटला, सवलत द्यायची म्हटली तर सरकार पुढे पैशाची अडचण येते. काही मंत्री मात्र साधे आहेतच. अगदी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ते आपल्या दालनात आले, मामूलीशी डागडुजी करून त्यांनी तिथे कामही सुरू केलं. मात्र अनेक मंत्र्यांनी लॅविश आपली दालनं बनवली आणि त्यानंतर काम सुरू केलं. एक नितीन राऊत यांचं हे दालन तिथे अद्यापही गेले अनेक महिने नूतनीकरणाचं काम सुरू आहे. दीपक भातुसे, जी 24 तास, मुंबई. आपण पाहिलं राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं कारण देऊन एकीकडे राज्य सरकार अनेक योजनांना निधी देत नाही तर दुसरीकडे मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनाच्या नूतनीकरणावरती लाखो रुपये खर्च केले जात आहेत. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आहेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, हे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, खरं तर अनेक योजनांना निधी मिळत नाहीये मात्र आता आपण बघतोय मंत्र्यांच्या दालनांचं नूतनीकरणावरती लाखो रुपयांचा खर्च होतोय, यावरती तुमची प्रतिक्रिया? या सरकारचं नाचता येईना अंगण वाकडे अशा प्रकारची स्थिती झाली. अर्थव्यवस्था खिळखिळी आहे, पैसे नाहीत, कर्जबाजारी राज्य आहे, अशा प्रकारच्या वल्गना करत असताना आपल्या त्या ठिकाणी केबिनवर त्या ठिकाणी लाखोंचा खर्च करताना ऊर्जा मंत्रीच दिसत आहेत. इतर सगळ्या मंत्र्यांच्या होतोय. आपापल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कुठलाही नियम न बाळगता आणण्याचं काम होत आहे. आणि अशा वेळेला जो सर्वसामान्य ग्राहक आहे, सर्वसामान्य जनता आहे, त्यांना जी गोष्ट आपणच जाहीर केली, 100 युनिट पर्यंत वीज बिल माफ करू कुणी सांगितलं? ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं, कॅबिनेटचा आधार घेऊन सांगितलं, सरकारची घोषणा म्हणून काही केलं नाही. नंतर सांगितलं आम्ही कोरोना काळामध्ये सवलत देऊ, सवलतीचेही बोलले, काहीच केलं नाही. उलट पक्षी या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत की नाही तुम्हाला वीज बिल भरावंच लागेल, त्या ठिकाणचं सर्क्युलर काढलं, आम्ही जनजागृती करू, मेळावे घेऊ. म्हणजे द्यायचं नाही, उलट पक्षा त्या ठिकाणी जुलमी पद्धतीनं आम्ही वसुली करू. अशा प्रकारचे एक बेधुंदपणे हे सरकार त्या ठिकाणी वागतंय. परंतु आता हा विषय पक्षाच्या पलीकडे गेलाय. केवळ भारतीय जनता पार्टी आम्ही आंदोलन करू, इशारे देऊ एवढ्या पुरता नाही, तर जनताच पेटून उठले. आणि त्यामुळे यांना जी वाढीव बिलं आलेली आहेत, कुठल्याही परिस्थितीत राज्यातील एकही ग्राहक ते वाढीव बिल भरणार नाही. जोपर्यंत योग्य बिलं त्यांना दिली जात नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातील ग्राहक जनता त्या ठिकाणी महावितरणचं बिल त्या ठिकाणी भरणार नाही. या सरकारला जराही लाज शरम
संवेदना असतील तर मला वाटतं ज्या पद्धतीनं दबाव आल्यानंतर का होईना एसटी कर्मचाऱ्यांसाठी अनिल परब यांनी पुढाकार घेऊन तात्पुरती व्यवस्था का होईना केली, 1000 कोटीचं पॅकेज घेतलं, मग दुजा भाव का? शिवसेना राष्ट्रवादी त्या ठिकाणी एकत्रितपणे काँग्रेसचं तर खच्चीकरण करत नाही ना, काँग्रेसला पूर्णपणे संपवण्याचा डाव तर यांचा नाही ना, कारण नितीन राऊतनी जाहीर केल्यानंतर ऊर्जा मंत्र्यांनी त्यांनी फाईल पाठवल्यावर तुम्ही मान्यता देत नाही, प्रस्ताव कबूल करत नाही, त्यांनी वीज बिल माफ म्हटले, सवलत म्हटली, म्हणजे जाणीवपूर्वक काँग्रेसला जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी उतरवण्याचा काही प्रयत्न किंवा साजिश राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे का? याचं पण आत्मपरीक्षण काँग्रेसने करावं. आणि जर त्यांचा स्वाभिमान कुठे असेल, मला ते सरकार आल्यापासून ज्या पद्धतीमध्ये त्यांचा स्वाभिमान पूर्णपणे घाण ठेवल्यासारखं चित्र दिसतंय, किंबहुना राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांना खिसगिमतीत पकडत नाही, मला वाटतं याचा अतिरेक होतोय जनतेच्या मनात. काँग्रेस विषयी मंत्र्यांविषयी प्रतिमा त्या ठिकाणी पूर्णपणे चुकीची गेलेली आहे आणि मला वाटतं त्यांनी टोकाची भूमिका घेऊन जनतेला न्याय दिला पाहिजे, नाहीतर काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये अस्तित्वासाठी धडपड करावी लागेल. नक्कीच प्रवीणजी, धन्यवाद तुम्ही झी 24 तास सोबत बातचीत केली यासाठी. 24 तास.